ते लव जिहाद सारख्या भीषण षडयंत्राला बळी पडवून मारल्या गेलेल्या यशस्वी शिंदे व धारावी येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची अमानुषपणे निर्गुण हत्या केलेल्या धर्मांध जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने सातारा कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. या बंदला साताऱ्यात आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माध्यमातून आज सातारमध्ये जो बंद पुकारलेला त्याला 100% प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सातारकरांचे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. आज हिंदुत्ववादी सरकार जरी असलं तरी हे जिहादी वृत्तीचे जे विकृत मानसिक रुग्ण आहेत त्यांची सोय अतिशय योग्य पद्धतीने सरकार करेलच, परंतु आज समाजामध्ये जे भयाचं वातावरण पसरत आहे आणि आया बहिणींना सुरक्षित वाटत नाही, त्याकरता विश्व हिंदू परिषदेने आज हा जो बंद पुकारलेला तो सातारकरांनी उचलून धरला आहे. त्यामुळे सर्व समाजाची ही मागणी आहे की या भडव्या जिहाद्यांना फास्ट ट्रॅक कोर्टावर तातडीने 3 महिन्याच्या आत फाशी द्यावी. कसाब सारखे पोसायला ह्यांना आम्ही आज तयार नाही. 1.5-2-5 वर्ष ह्यांना पोसायला तयार नाही. फास्ट ट्रॅक कोर्टावर सुप्रीम कोर्टाने याची सुमोठो कारवाई करून 3 महिने त्या जिहाद्यांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जय श्रीराम. मी प्रणव शिर्के, बजरंग दल सातारा. जसं की तुम्ही बघितलं नवी मुंबई उरणमध्ये जो प्रकार झाला, यशस्वी शिंदे आमच्या बहिणीवरती ज्या पद्धतीनं तिला मारण्यात आलं, तिचे स्तन कापले, गुप्तांगावरती तिचे वार केले, एवढी निर्गुण हत्या तिची केली तरी सुद्धा अजून समाज शांत कसा? त्या जिहाद्याला, त्या जिहादी वृत्तीच्या माकडाला खरं तर मृत्यूदंड दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचा चौरंग केला होता. ज्या पद्धतीने दुःशासनानं द्रौपदीची साडी काढण्याचं पाप केलं, त्यावेळेला भीमाने दुःशासनाची छाती फोडून रक्त पिलेलं. ह्या कलियुगामध्ये जर असं महिलांच्यावर अत्याचार होत असतील तर हिंदू धर्म बजरंग दल, विशेषतः बजरंग दल हा अन्याय सहन करून घेणार नाही, एवढंच सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम. अत्यंत वाईट पद्धतीने निर्गुण खून केला, ह्या सगळ्यांना फाशी व्हायला पाहिजे यासाठी बजरंग दलानं जो सातारमध्ये बंद पुकारला त्या बंदला आम्ही सर्व राजधानी व्यापारी सेवा संघ, सर्व सातारकर नगर नागरिक पाठिंबा देत आहे आणि या पूर्णपणे सातारा कडकडीत बंद केल्याबद्दल सर्व सातार नगरवासियांचे मी आभार मानतो. आपल्या हिंदू मुलीवरती हल्ला झालेला आहे, त्यानंतर धारावीतल्या दारावरती बजरंग दलाच्या ज्या प्रकारे त्याला निर्गुण त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्याबद्दल आज आम्ही निषेध नोंदवला आहे आणि त्याबद्दल सातारा कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि सगळ्या व्यापारी वर्गांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे. आज 100% पूर्णपणे आज व्यापारी पेठ बंद दिसतीये सातारमध्ये. त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की या जिहाद्याला, या लव जिहाद्याला पहिल्यांदा चौरंग करून त्याची भर चौकात त्याला फाशी द्या, नाहीतर त्याचा त्याचे पूर्णपणे हातपाय तोडले जातील. या प्रकारे काहीतरी तुम्ही नियोजन करा असं सरकारला आमची मागणी आहे. लवकरात लवकर आमच्या ताईला आणि आमच्या दादाला न्याय हा मिळालाच पाहिजे. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.